ही आहे वर्ध्यातील सृष्टी किशोरराव बनकर। सर्वसाधारण कुटुंबातील असलेल्या सृष्टीला लहानपणापासूनच सिकलसेल नावाचा आजार आहे। या आजाराशी झुंज देत असताना तिने 10वीची परीक्षा दिली आणि तब्बल 85.40% गुण प्राप्त केले आहेत। 10वीची परीक्षा देत असताना वारंवार तब्येतीच्या तक्रारींमुळे अभ्यासात अनेक अडथळे आले। सृष्टी ही वर्ध्याच्या केसरीमल कन्या शाळेची विद्यार्थिनी। सृष्टी शाळाही नियमित करू शकली नाही आणि शिकवणी वर्गालाही सुट्ट्या पडायच्या। 10वीच्या परीक्षेच्या आधी देखील सृष्टीला रुग्णालयात भरती व्हावं लागलं होतं। तरी देखील सृष्टीने जिद्दीने स्वतः शक्य तेवढा अभ्यास केला आणि 10वीच्या परीक्षेचं यश खेचून आणलंय। मला सिकलसेल हा आजार आहे, मी त्यामुळे स्कूलला रेग्युलर नव्हती जाऊ शकत। माझ्या अभ्यासामध्ये अडथळे येत होते, कधी पण पेन सुरू व्हायचा, दुखणं उमरायचं, मला जास्त एक्झरसाइज करता येत नाही। पेपर सुरू व्हायच्या आधी पण मला ॲडमिट राहावं लागलं होतं, त्यामुळे मी खूप निगेटिव्हमध्ये चालली गेली होती। त्यानंतर पेपर झाल्यानंतर नेक्स्ट डेलाच मला पुन्हा ॲडमिट राहावं लागलं होतं। मला वाटलं नव्हतं की मी 85% घेऊ शकेन। सामोर मला सायन्समध्ये 11th-12th करायचं आहे, त्यानंतर इंजिनिअरिंग करायचं आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग। सृष्टीला 2 बहिणी आहेत। सृष्टीच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि एक बहीण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। मोठ्या बहिणीच्या मार्गदर्शनात सृष्टीने 10वीच्या परीक्षेचा अभ्यास केला आणि सृष्टीलाही इंजिनियर व्हायचंय, त्यासाठी ती जिद्दीने प्रयत्न करणार आहे। अभ्यासासाठी मी टाइम टेबल बनवला होता आधी, पण मी त्या टाइम टेबलनुसार नव्हती चालू शकत, कारण कधी पण तब्येत बिघडायची। मॅनेजमेंट करत होती त्या टाइम टेबलमध्ये आणि जसं जमेल तसं अभ्यास करत होते। सृष्टीचे वडील किशोरराव बनकर यांचं घरीच किराणा दुकान आहे आणि आई शुभांगी बनकर या गृहिणी आहेत। आई वडिलांना सृष्टीसह 3 मुली आहेत। तिन्ही मुलींना चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा आई वडिलांचा ध्यास आहे। मला आम्हाला म्हणजे उमेद नव्हती का माझी मुलगी 85% घेईल बा म्हणून, कारण का ती अपाहिज असल्या कारणामुळं ती जरी जे दिसायला स्ट्रॉंग दिसून आली पण तिला ती सिकलसेल अपाहिज बिमारी असल्या कारणाने तिला कधीबी दुखणं वेदना होत होत्या आणि कधीबी तिचा तिला म्हणजे ॲडमिट करा लहानपणीपासून तिला ॲडमिट आम्ही कमसेकम नेहमीच तिला हिमोग्लोबिन कम झाला, रक्त कम झालं का तिला ॲडमिट करा। तेव्हा ती आपल्या कॅपॅसिटीनुसार ती अभ्यास करत होती, आम्ही तिला फोसून तो कर का बेटा तू अभ्यास कर बा म्हणून, तुझ्या जेवढा अभ्यास होते तेवढाच कर। तिने तेवढा अभ्यास केला आणि त्यानुसार तिने 85% घेतली। जो अभ्यास तिने केला ती मेहनत तिला ते 85 मिळाले। तिला सॉफ्टवेअर इंजिनिअर तिला तिची इच्छा ती आहे, त्याच्या इच्छेनुसार तिला आता आम्ही समोरचं शिक्षण तिला शिकू। तिला सिकलसेल सारख्या आजाराशी झुंज देत असताना सृष्टीने कवेत घेतलेलं यश कुटुंबियांनाही अनपेक्षित होतं, कारण सृष्टीला अभ्यासात अनेकदा अडथळे आले। तिच्या तब्येतीमुळे कुटुंबियांनी देखील तिला कधीही अभ्यासासाठी तगादा लावला नाही। तरी देखील सृष्टीने मिळवलेलं यश बघून कुटुंबियांचे डोळे पाणावले। सृष्टीने सर्वच विषयांमध्ये चांगले गुण प्राप्त केले आहेत, त्यामुळे सृष्टी तिचं इंजिनियर बनण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल ही आशा। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकमत, वर्धा।